शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी शिवसैनिकांशी बोलताना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते आहे. उस्मानाबाद मधील एका शिवसैनिकाने संतोष बांगर यांना फोन केला होता. या संवादादरम्यान बांगर यांनी शिवीगाळ केल्याची क्लिप व्हायरल झाली आहे. गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा असं म्हणत संतोष बांगर यांनी आवाहन केलं होतं. यानंतर तुम्हीच कानाखाली लावा, कार्यकर्त्यांना कशाला सांगता असा सवाल या शिवसैनिकानं केलाय. दरम्यान साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. ऐकूयात नेमकं काय घडलंय. बहुसाहेब मुंडे बोलतो धाराशिवरून. बहुसाहेब मुंडे बोलतो धाराशिवरून. आमदार साहेबच आहेत ना? हॅलो. हा बोला. हो बोला ना. काय नाही सर, तुमचं एक स्टेटमेंट बघितलं मगाशी मी. ते गद्दार म्हणणाऱ्यांना म्हणजे कानाखाली आवाज काढा असं शिवसैनिकांना तुम्ही आवाहन केलं होतं ते. हो बरोबर आहे. काय चुकीचं एक काय नाही ना. पण काय होतंय साहेब माहितीये का, तुम्ही संघर्षात नवर आलेलं नेतृत्व आहे. अरे बरोबर आहे. गद्दार कोण आहे? जे राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलं असेल तो गद्दार. नाही नाही बरोबर आहे. पण ऐका ना, कानाखाली आवाज शिवसैनिकांना कशाला काढायला होता? शिवसैनिकांना थोडं गद्दार म्हणाल. गद्दार म्हणाल का? नाही नाही, शिवसैनिकांना गद्दार नाहीत म्हणत लोक. अहो जे कोणी गद्दार म्हणाल त्याच्या माय. हा म्हणजे तुम्ही कानाखाली आवाज काढायला पाहिजे लोकांना. शिवसैनिकांना गोरगरिबांची पोर आहेत ते, त्यांना कशाला माहितीसाठी आम्हाला गद्दार म्हणाल त्याला म्हणायलो. हा पण तेच ना, तुम्ही स्वतःहून कानाखाली आवाज काढायला पाहिजे. गोरगरिबांच्या पोरांना उगत चेतवणी देऊन काय उपयोग? अरे कोण संतोष बांगर छातीत छानपणे उभं राहते. आम्हाला गर्व आहे साहेब, आमच्या समाजाचा एक आमदार आहे.